कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागात मल्लप्पाची बायको रुक्मिणी जेवायला घरात काहीच नाही, गावात मान नाही, यामुळे त्याच्यावर वैतागते. इथे गावकऱ्यांमध्ये बाळूच्या लग्नाचा विषय रंगलेला असतो. तेव्हा तिथे मय्यप्पा येतो. त्याला चिंतेत पाहून गावकरी त्याला त्याच्या चिंतेचं कारण विचारतात. तेव्हा तो त्यांना काहीही सांगत नाही. मय्यप्पा विषय बदलतो. तेव्हा एक गावकरी मय्यप्पाला बाळू हा देवाचा पोरगा असल्याचं सांगतो. मात्र मय्यप्पाचा विश्वास बसत नाही. रुक्मिणी पुन्हा मल्लप्पाशी भांडण करते. जर तुम्ही देवाचा एवढा जप करता तर त्याला आपली परिस्थिती कशी दिसत नाही असं विचारते. तेव्हा तो काहीच बोलत नाही. गायत्री आईला वडिलांशी वाद घालण्यापासून थांबवते. इथे लक्ष्मण अप्पा त्याच्या बायकोला त्याच्या मुलासाठी सिद्धरामय्याच्या घरच्या आलेल्या स्थळाबद्दल सांगतो. त्याची बायको खुश होते. इकडे गोदा गंगूला भेटते आणि तिला तिच्या आईबाबांनी भेटायला बोलवल्याचा सांगावा पाठवते. इकडे मल्लप्पा महादूला भेटतो. तेव्हा महादू त्याला बाळूवर विश्वास ठेवायला सांगतो. इकडे मल्लप्पाची बायको त्याच्या समोर कटकट करते. तुमच्या महादेवाकडे मदत मागा असं त्याला सांगते. इकडे बाळू मल्लप्पाचं सर्व काही चांगलं होईल असा आशीर्वाद देतो. बाळूच्या आशीर्वादाने मल्लप्पाची परिस्थिती सुधारणार का? लक्ष्मण अप्पाला मल्लप्पाच्या घरची खरी परिस्थिती कळणार का? हे पाहण्यासाठी पाहत राहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.